कोपरगाव शहरात राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा, सकल मराठा समाजाने केली मागणी. सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने शहरात राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा या मागणीचे निवेदन कोपरगाव नगरपालिकेला सोमवार दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी देण्यात आले. यावेळी हे निवेदन पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोल्डे यांनी स्वीकारले आहे. यावेळी भरत मोरे, अनिल गायकवाड, बालाजी गोल्डे, विनय भगत, दीपक कराडे, अमित आडाव, भूषण पाटणकर, संदीप डुंबरे, गणेश जाधव आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे शहरात बसविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या पूर्णकृती पुतळा कोपरगाव शहरात बसविण्यात यावा. तसेच येत्या 7 दिवसात याबाबत निर्णय घेऊन माँसाहेब जिजाऊंच्या पूर्णकृती पुतळा बसण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा आपण निर्णय न घेतल्यास सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. माँसाहेब जिजाऊ आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये जिजाऊ उद्यानमध्ये गेल्या 30 वर्षापासून अर्धा पुतळा माँसाहेबांचा तिथे आहे. तर आमच्या या सकल मराठा समाजाच्या वतीनं आमच्या अनिल भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सकल मराठा समाजाचे तरुण आज एकत्रित झाले. कोपरगाव नगर परिषदेचे शिवसाहेब आज उपस्थित नसतात. आम्ही त्याला फोन केला, त्यांनी सांगितलं गोडे साहेबांकडे निवेदन देऊन टाका. आम्ही या निवेदनाच्या मार्फत या निवेदनाच्या निमित्ताने आम्ही विनंती करतो, गेल्या 7-8 दिवसाच्या आतच माँसाहेब जिजाऊंचा पूर्णकृती पुतळा तिथे बसवण्यात यावा, त्याची प्रोसेस चालू करावी अशी आम्ही या निवेदनाच्या मार्फत विनंती करतोय. अन्यथा सकल मराठा समाज उपोषण करेल, रस्त्यावर उतरेल ही मी सर्व सकल मराठा समाजाच्या तरुणांच्या वतीने ग्वाही देतो. कारण आज कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लवकरच बसवण्यात येतोय. मग सगळेच जर या महापुरुषांचे पुतळे शहरामध्ये पूर्णकृती होत आहे तर माँसाहेबांचा पुतळा का आला आहे, त्या पुतळ्याची सुद्धा पूर्णकृती पुतळ्याची प्रोसेस लवकर चालू करावी, लवकरात लवकर तो बसून या कोपरगाव शहराच्या वैभवात आणखी एक भर पाडावी या निमित्ताने आम्ही सांगतोय. आणि आपल्या कोपरगाव शहरामध्ये बरीच रस्त्यांची एक वादात झालेली आहे. आज या कोपरगाव शहरामध्ये रस्त्याची कामं व्हावी त्याच पटीमध्ये, म्हणजे जी किंमत जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याला लागणार आहे आज परत 3-4 कोटीमध्ये आज रस्त्याचे काम होणार आहेत, गटरीचे काम होणार आहेत, पण माँसाहेबांचा पुतळा 5-50 लाखांमध्ये होऊ शकतो या निमित्ताने आम्ही सांगतो. सर्व मराठा समाजाच्या वतीनं मी पुन्हा एकदा गोडे साहेबांना विनंती करतो का तुम्ही शासन दरबारी आपल्या जनरल बोर्ड मध्ये आयुष्य ठेवून लवकरात लवकर पास करावा आणि त्याची प्रोसेस लवकर चालू करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही गोडे साहेबांना निवेदन दिले. निवेदन याच्या संदर्भात दिलं का राष्ट्रमाता जिजाऊ हे जो पुतळा आहे तो पूर्णकृती करावा अशी आम्ही याच्यात मागणी केली. जर नगरपालिकेने आयुष्याच्या आत जर विचार नाही केला तर सकळ मराठा समाजाच्या वतीने भरत भोमरे असतील, बाला गोडे असतील, गणेश जाधव असतील, भूषण पाटणकर आहे, अमित आळाव, विनोद भगत आहे, पप्पू खुंद्रे, आम्ही सर्वजण 8 दिवसानंतर आमरण उपोषणाला महात्मा गांधी पुतळ्याजवळ वाचणार आहे. सिद्ध करणार नगरपालिकेने घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.